नमस्कार, मी मानसी भाऊसाहेब। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। 5 सेकंदात ATM हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे। या प्रकारामुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली। भांडुप पोलिसांनी याच प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 2 जणांना भांडुप पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतले आहे। हरियाणामध्ये राहणारे आरिफ खान आणि तारिक खान यांना एका ठराविक कंपनीच्या ATM मशीन मधून पैसे काढताना ट्रान्झॅक्शन करायचे। दोघांना अवघ्या 5 सेकंदात ATM मशीन हॅक कशी करायची याची माहिती मिळाली होती। त्यानुसार ते NRC कंपनीचे ATM असलेल्या बँका शोधून काढायचे। तसेच त्या ठिकाणी जाऊन ATM पिन टाकल्यानंतर ट्रेमध्ये पैसे येताक्षणी ते ATM हॅक करायचे। त्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची नोंद व्हायची नाही, मात्र आरोपींना रोख रक्कम मिळायची। आतापर्यंत या दोघांनी विविध ATM मधून 2,55,000 रोख रक्कम अशा प्रकारे ATM हॅक करून काढली आहे। भांडुप मधील अभुद्य बँकेच्या ATM मध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या वारंवार ट्रान्झॅक्शन करत असल्याचा बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आलं। त्यावेळी त्यांनी त्याची चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी त्यानंतर त्याची उलट तपासणी करून त्याच्या आणखी एका साथीदाराला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं। ही ATM सुविधा पुरविणारी NRC कंपनीला या संदर्भात बँक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे। त्यानुसार या कंपनीने आपली सर्व ATM ही बंद केली आहे। या दोघांनी नेमका आतापर्यंत बँकांना कितीचा गंडा घातला आहे याचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहे। भांडुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जंगल मंगल रोड येथे अभ्युदय बँकेची एक शाखा आहे। ज्या शाखेमध्ये बँकेचे मॅनेजर यांना 17, 18 आणि 19 तारखेला त्यांच्या ATM मधून काढण्यात आलेल्या रकमेमध्ये तफावत आढळून आली, त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी पाळत ठेवली होती। दिनांक 22/9/2022 रोजी 20:32 त्यांना एक इसम ATM मशीन मध्ये काही गडबड करताना आढळून आला। त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांना कळवलं। त्याच दरम्यान त्यांच्या सोबत असलेला त्यांचा एक साथीदार तो पळून गेला। ताब्यात घेतलेल्या यशमाकडे चौकशी केल्यानंतर त्यांची पद्धत एक लक्षात आली, एक युनिक पद्धत त्यांनी फ्रॉड करताना वापरलेली आहे। वेगवेगळे ATM कार्ड्स, त्यांच्या ओळखीच्या लोकांचे ATM कार्ड्स यूज करून त्याचा पिन नंबर वापरून अमाऊंट आल्यानंतर एक पद्धत वापरतात। त्यावेळेला त्यांची एक साधारण 5 सेकंदाच्या वेळेपर्यंत मशीन हॅक होते। त्या दरम्यान डेबिट आणि क्रेडिटच्या एंट्री त्या अकाउंटमध्ये होऊन जातात। त्या म्हणून बँकेलाही कळत नाही की ती अमाऊंट गेली कुठे। अमाऊंट गेली तरी त्याची एंट्री तिथे बँकेच्या रेकॉर्डवरती क्रेडिट झालेली असते, त्यामुळे ATM मधून गेलेली अमाऊंट जी आहे ती बँकेला कळत नव्हती। ती या फसवणुकीद्वारे लक्षात आली आणि त्या आरोपीला आपण गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। एक साथीदार जो त्यांचा विमानतळाकडे जो पळून गेला होता त्याला आमचे येथे बागडे आणि टीम त्यांना पाठवून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं विमानतळावरून, आणि याचा पुढील तपास आमचे PI ठाकूर आहे ते आणि त्यांची टीम करत आहे। सर, या मूळचे हे आरोपी हरियाणाचे आहेत। हरियाणामध्ये त्यांचं जे गाव आहे मुंदेत गाव म्हणून आहे, त्या गावामध्ये अशाच प्रकारे चिटिंग करणारे लोक आहेत जे हीच काम करतात। चिटिंगच्याच कामामध्ये ते एक्सपर्ट आहेत, ती कामं ते करतात आणि त्याच्याकडून त्यांना हे नॉलेज मिळालेलं आहे।